कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी शिवसेनेनी घेतलेल्या भूमिकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी रात्री तातडीची कॅबिनेटची बैठक बोलावली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं अर्थसंकल्पीय भाषण सुरळीत होईल की नाही याची सरकारला चिंता आहे. कर्जमाफीची घोषणा केल्याशिवाय काम चालू देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिलाय. विरोधकांची मनधरणी करण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला, मात्र शिवसेनेला गोंजारण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न यशस्वी झाल्याचं चित्र आहे. मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंत्र्यांचं शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला गेले होते आणि तिथून परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर शिवसेना अर्थसंकल्पाला पाठिंबा देणार असल्याचा दावा भाजपनं केलाय. तर मुनगंटीवार यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात शिवसेना कोणताही अडथळा आणणार नाही असा दावा भाजपकडून करण्यात येत असला तरी शिवसेनेच्या नेत्यांनी तसं स्पष्टपणे सांगितलेलं नाही. मुख्यमंत्री याबाबत सभागृहात निवेदन करणार असल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. केंद्र सरकारने आश्वासन दिलेलं आहे, त्याचबरोबर शिवसेना कर्जमुक्तीच्या बद्दल आग्रही आहे. शिवसेनेची भूमिका ठाम आहे आणि राज्य सरकारचा जो हिस्सा आहे तो राज्य सरकारने उचलावं. त्याबाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय उद्या सभागृहामध्ये निवेदन करतील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.